Xfig चा वापर करून ब्लॉक डायग्राम तयार करणाऱ्या स्पोकन ट्युटोरियल मध्ये आपले स्वागत आहे. या ट्युटोरियल मध्ये आम्ही खालील दिलेल्या प्रकारचे ब्लॉक डायग्राम कसे तयार करायचे हे स्पष्ट करू. या उद्देशासाठी आपण आवश्यक टूल्स पाहू. मी Xfig चा वापर करेल जो एक ब्लॉक मॅनिपुलेशन टूल आहे. मी वर्जन 3.2 पॅच लेव्हल 5 चा वापर करत आहे. मी टर्मिनल आणि पीडीएफ ब्राउजर देखील वापरेल. मी मॅक ओएस एक्स वर हे ट्युटोरियल तयार करत आहे. Xfig लिनक्स व विंडोज वर देखील कार्य करते. लिनक्स वरील प्रतिष्ठापन सर्वात सोपे आहे. Xfig वापरण्याची पद्धत सर्व तीन ट्युटोरियल मध्ये समान आहे. Xfig साठी तीन बटन असलेला माउसचा वापर करण्यास सुचविले आहे. पण एक किंवा दोन बटन असलेला माउस देखील काम करण्याकरिता संयोजित केला जाऊ शकतो. Xfig वापरकर्त्यासाठी पुस्तिका वेबवर उपलब्ध आहे. चला ते पाहू. आपण या पेज मध्ये Xfig चे इंट्रोडक्शन म्हणजे परिचय पाहू शकतो. यासाठी टेबल ऑफ कंटेंट्स म्हणजे सामग्रीयुक्त सारणी येथे पाहू शकतो. यावर क्लिक करा. तुम्ही येथे Xfig तयार केलेल्या लोकांची माहिती पाहू शकता. चला हा पेज पाहू. या ट्युटोरियल साठी आता मी स्क्रीन कॉन्फिगरेशन स्पष्ट करेल. यामध्ये स्लाइड्स, Xfig, इंटरनेट ब्राउजर, फायरफॉक्स आणि टर्मिनल आहे. मॅक वर Xfig सुरू करण्यासाठी मी ही कमांड वापरली आहे. एकाकडून दुसरीकडे सहजपणे स्विच करण्यासाठी हे ओव्हरलॅपिंग म्हणजे अतिव्यापन फॅशन मध्ये रचले आहे. ऐकणारा सहजपणे बदलताना पाहू शकतो. अनुमान लावण्याची गरज नाही. चला Xfig सह सुरुवात करू. Xfig वर्कशीटच्या डाव्या बाजूला ड्रॉइंग मोड पॅनल आहे. विविध ऑब्जेक्ट तयार करण्यासाठी या पॅनलच्या वरच्या भागाचे बटन्स वापरल्या जाऊ शकतात आणि तळाशी असलेले बटन्स त्यासह कार्य करण्यास वापरले जातात. सर्वात वरचे बटन्स वापरून फाइल आणि एडिट सारख्या गोष्टी केल्या जाऊ शकतात. मध्यभागी असलेल्या जागेस कॅनव्हास म्हटले जाते, जेथे आकृती तयार होईल. आता ड्रॉइंग सह सुरुवात करू. पहिली गोष्ट जी मी करेल ती आहे कॅनव्हास वर ग्रिड्स ठेवू. मी तळाशी असलेले ग्रिड मोड बटणावर क्लिक करून असे करते. आपण विविध ग्रिड आकार निवडू शकतो. मी मधले निवडते. आपण ठेवलेले विविध ऑब्जेक्ट संरेखित करण्यास ग्रिड्स मदत करते. या ट्युटोरियल मध्ये क्लिक द्वारे म्हणजे लेफ्ट माउस बटन क्लिक करून सोडणे, अशा प्रकारे एखादे बटन निवडणे याचा अर्थ तुम्हाला लेफ्ट माउस बटन क्लिक करावे लागेल. भिन्न क्रिया आवश्यक असेल तर मी स्पष्टपणे सांगेन. आपल्या डायग्राम मध्ये एक बॉक्स असायला हवा. चला डाव्या बाजूच्या पॅनल वरून तीक्ष्ण कोपऱ्यासह बॉक्स चिन्ह निवडू. आपल्याला जिथे बॉक्स ठेवायचा आहे त्या जागेवर जाऊ. आता या पॉइंटवर माउस क्लिक करू. हा बॉक्सचा उत्तर पश्चिमी कोपरा निवडतो. माउसला उलट दिशेने खेचा जोपर्यंत आपल्याला हवा असलेला बॉक्सचा आकार मिळत नाही तोपर्यंत. एकदा का बॉक्स योग्य आकाराचा झाला की आपण पुन्हा एकदा माउस क्लिक करू शकतो. बॉक्स आता तयार आहे. आम्ही आता Xfig च्या एडिट वैशिष्ट्यास स्पष्ट करू. हे वापरून आपण बॉक्सची जाडी वाढवू. डाव्या बाजूच्या पॅनल मधील एडिट बटन दाबा. आपण बॉक्सचे सर्व महत्त्वपूर्ण पॉइंट्स पाहू शकतो. कोणत्याही एका पॉइंटवर क्लिक करा आणि अशा प्रकारे बॉक्स सिलेक्ट करा. एक डायलॉग बॉक्स उघडेल. आपण माउसला विड्थ बॉक्स घेऊ. माउस पॉइंटर बॉक्सच्या आत असल्याची खात्री करा. एक ची डिफॉल्ट व्हॅल्यू डिलीट करू.
माउस बॉक्सच्या आत नसेल तर या बॉक्समध्ये कंटेंट्स म्हणजे वस्तू बदलल्या जाऊ शकत नाही. कोणत्याही वेळी माउस बॉक्सच्या बाहेर गेल्यास कृपया त्यास आत घ्या आणि टायपिंग सुरू ठेवा. आता 2 एंटर करू. डन वर क्लिक करा. मी हे तुम्हाला दाखविते. डन वर क्लिक करा आणि डायलॉग बॉक्स सोडा. आपण पाहतो की बॉक्सची जाडी वाढली आहे. आता आपल्यास एरो असलेल्या लाइन्स एंटर करायच्या आहेत. डाव्या बाजूच्या पॅनलवरून पॉलीलाइन बटन निवडू. तळाशी असलेल्या पॅनलला ऍट्रिब्यूट्स पॅनल म्हणतात. या पॅनल मधील उपस्थित बटन वापरून प्रत्येक ऑब्जेक्ट मापदंड म्हणजे पॅरामीटर बदलले जाऊ शकतात. बटणाच्या संख्येचा बदल निवडलेल्या ऑब्जेक्टवर अवलंबून असतो. ऍट्रिब्यूट्स पॅनलवरून एरो मोड बटन निवडू. डायलॉग बॉक्स मधील दुसरा पर्याय निवडू. हे शेवटच्या पॉइंटला एरो देईल. एरो टाइप बटणावर क्लिक करा. जी विंडो दिसत आहे त्यात आपण आपल्या पसंतीनुसार एरो हेड निवडू. चला त्या पॉइंटवर क्लिक करूया जेथे आपल्याला वाटते की लाइनची सुरुवात झाली पाहिजे. अपेक्षित लाइनच्या शेवटच्या पॉइंटवर माउस नेऊया. मधल्या माउस बटणाने तेथे क्लिक करा. एरो असलेली लाइन तयार झाली आहे. लक्षात ठेवा, एरो पूर्ण होण्यासाठी तुम्हाला मधले बटन दाबावे लागेल. डावे किंवा उजवे बटन नाही. जर तुम्ही चूक केली असेल तर कृपया एडिट वर क्लिक करून अंडू दाबा. चला बॉक्सच्या आउटपुट मध्ये कॉपी द्वारे दुसरी लाइन काढू. डाव्या बाजूच्या पॅनलवरून कॉपी बटन निवडा. लाइन निवडा. योग्य स्थानावर माउस आणा आणि क्लिक करा. लाइन कॉपी झाली आहे. आता काही टेक्स्ट टाकू. डाव्या बाजूच्या पॅनलवरून टी द्वारे दर्शविलेल्या टेक्स्ट बॉक्सवर क्लिक करा. टेक्स्टची फॉन्ट साइज निवडू. ऍट्रिब्यूट्स पॅनलवरून टेक्स्ट साइज बटणावर क्लिक करा. एक डायलॉग विंडो मिळेल. माउसला व्हॅल्यू बॉक्सवर घ्या आणि माउस तिथेच ठेवा. डिफॉल्ट व्हॅल्यू 12 ला डिलीट करू आणि 16 एंटर करू. सेट बटन निवडू. डायलॉग बॉक्स बंद होईल आणि ऍट्रिब्यूट्स पॅनल मध्ये टेक्स्ट साइज आता 16 दाखवत आहे. आपण टेक्स्टला मध्यभागी संरेखित करूया. ऍट्रिब्यूट्स पॅनल मध्ये टेक्स्ट जस्ट बटणावर क्लिक करू. एक डायलॉग बॉक्स उघडेल. मध्य संरेखनासाठी मधले निवडू. बॉक्सच्या मध्यभागी क्लिक करू. मी प्लान टाइप करेल आणि माउस क्लिक करा. टेक्स्ट तयार झाला आहे. डाव्या बाजूच्या पॅनलवरील मूव की ने आवश्यक असल्यास मी टेक्स्ट हलू शकते. चला या आकृती सेव्ह करू. एक्सफिगच्या डाव्या बाजूच्या कोपऱ्यावरील फाइल बटणावर क्लिक करून सेव्ह करण्यासाठी माउसला होल्ड करून ड्रॅग करा आणि नंतर सोडून द्या. हे पहिल्यांदा असल्याने एक्सफिग फाइलसाठी नाव विचारेल. आपण डायरेक्टरी नंतर फाइल नेम निवडू शकतो. ब्लॉक असे नाव टाइप करून सेव निवडा. फाइल blog.fig या नावाने सेव होईल. तुम्ही ते नाव सर्वात वर पाहू शकता. आता फाइल एक्सपोर्ट करू. पुन्हा एकदा फाइल बटणावर क्लिक करा. एक्सपोर्ट करण्यासाठी माउस होल्ड करा आणि ड्रॅग करा. लँग्वेजच्या पुढील बॉक्सवर क्लिक करा. पीडीएफ फॉरमॅट साठी माउस होल्ड करा.
आणि ड्रॅग करा आणि नंतर सोडून द्या. आता एक्सपोर्ट बटणावर क्लिक करा. आपल्याला block.pdf फाइल मिळेल. टर्मिनल वरून ओपन block.pdf या कमांडद्वारे फाइल उघडू. आपल्याला हवा असलेला ब्लॉक डायग्राम आता आपल्याकडे आहे. आपण आपला उद्देश पूर्ण केला आहे. आपल्याला हवी असलेली आकृती आपल्याकडे आहे. तुमच्यासाठी असाइनमेंट आहे. विविध ऑब्जेक्ट बॉक्स मध्ये ठेवा. पॉलीलाइन वापरून एक आयत तयार करा. आकृतीमधील एरोची दिशा आणि साइज बदला. टेक्स्ट लाइन आणि बॉक्सला विविध स्थानांवर घेऊन जा. EPS फॉरमॅट मध्ये फाइल एक्सपोर्ट करा आणि ती पहा. एडिटर मध्ये block.fig फाइल पहा आणि विविध घटक ओळखा. संपूर्ण वेगळा ब्लॉक डायग्राम तयार करा. आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत. स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट हे टॉक टू टीचर या प्रोजेक्टचा भाग आहे. यासाठी अर्थसहाय्य दि नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू ICT MHRD गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्याकडून मिळालेले आहे. या संबंधी माहिती पुढील साइटवर उपलब्ध आहे. spoken-tutorial.org/nmeict-intro मी काही अधिक वेब पेजेस डाउनलोड केले आहेत. स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट साठी खालील वेबसाइट पहा. http://spoken-tutorial.org हा प्रोजेक्ट व्हाट इज अ स्पोकन ट्युटोरियल लिंक वर उपलब्ध असलेल्या व्हिडिओद्वारे समजविला आहे. spoken-tutorial.org/wiki वर प्रोजेक्ट द्वारे समर्थित असलेले फॉस टूल्स सूचीबद्ध आहेत. एक्सफिग साठी जे पेज आहे तेही पाहू. आम्ही आपले अभिप्राय आणि सहभागाचे स्वागत करतो. या ट्युटोरियलचे भाषांतर कविता सारवे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.